बघा मित्रांनो मध मध हे असं खायचं असते जी माका दी की या मित्रांनो मध शिवराय मित्रांनो तुमचा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो आज आम्ही जातो माव काढूक। आमच्याकडे माव बोलतात, तुमच्याकडे मध बोलत असते। आमच्याकडे मध आणि माव दोन्ही पण बोलतात। तर मित्रांनो जंगलात जाऊन नवनवीन प्रयोग करू, खूप मजा येतात। आणि मित्रांनो व्हिडिओवर नवीन असाल तर असे अजून नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की लाईक सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर मित्रांनो मावचं नाव पोया, पोया माव काढूक जातो आम्ही, बघूया भेटता काय। तर असे आम्ही चौघं जण इलो, सुगा दाजिया आणि प्रथमेशा। तर जंगलात जाऊन असा बरा वाटता। तर दुपारचे वाजले 12, जंगलात फिरूक मजा येतं आमका। जंगलात जाऊन असे ब्लॉक करूक मजा येतं। आणि चाललो मध काढूक, पहिल्यांदाच जातो मध काढूक। मध तुमका माहिती असं किती भारी लागता, गोड असता। तर ह्यो अनुभव घेऊक मजा येतं आमका। चला मित्र आमच्यावर येऊ मध काढूक। मित्रांनो आम्ही लो बागेत, आम्ही या ठिकाणी आमची बाग म्हणतो। तर आमची बाग भारीच आहे, नाव पण भारी आहे। ह्या बघा ह्या झाडात असा मध बघू शकता, केवढा मोठा झाड आहे बघा। ह्या बघू शकता ह्या मित्रांनो रत्ताम्याचं झाड। रत्ताम्बे तुमका माहितीच असते, यापासून कोकम बनवतात। कोकम किंवा सोलं म्हणतात आमच्याकडे। याची पानं खाऊ पण शकता तुम्ही, भारी लागतात। तुमच्याकडे पण भेटत असेल। भावांचा फोटो काढे बघू शकता मित्रांनो। याचा पोया भाव तर मास्का बघा किती आमका चावतात, बघू शकतात कसा। आता तुमच्याकडे पण असं भेटता का? तर ह्या मी माव काढतलो म्हणजे मध, तर बघूया आमका किती वेळ लागता। माव मास्का आमका ठेवणार नाहीत डोक्यात रिक्त। बघा मास्का साईडला करूसाठी आम्ही काय केलं, दाजीन मस्त उपाय काढल्या ना। चार टाळ घेतल्यानं काठीक बांधल्यात आणि ते ह्या करतलं मास्काकनी। आता साईडला करूसाठी दाजी वर दाखव। हो बघा मित्रांनो, बघा मित्रांनो केवढा मोठा होल आहे। मास्का पण बघा किती असत, भारी थडी दाखव तू थडी दि। मास्क माव काढू गेलो पण मास्का माव काढू देणार नाही मित्रांनो। दाजी वर चढून काढता बघा, दाजीच्या भोवताळ डोक्यावर मास्का बघा कशी चावतात बारीक बारीक। कोयतो आणू कोयतो किती आतमध्ये ह्या केलं तरी पण काय होईना, गाव ना मध आमका। आतमध्ये भरपूर आ पण काय गाव ना आमका। दाखव दाजी बघा मित्रांनो, दाजी दोन तास मेहनत केल्यावर मध आमका गावला। धरा लोक हातात पडतात खडे दे। हा या बघा मित्रांनो या असा पोया माव मी तर खा बघ्या झंडू। हा ना ह्यो टेपलो उतरे ह्यो उठा गोड असा मस्त। बघू शकतास कसं आतमध्ये होल केले ना मावान। मी तुका सांगे ना दोन तास मेहनत केलं गावला। बघा मित्रांनो मध मध हे असं खायचं असते जी माका दी की या मित्रांनो मध बघू शकतात मित्रांनो। दाजी हातान काढता माव म्हणजे मध। एवढी मेहनत केल्यानंतर मध खाऊची मजाच वेगळी आहे मित्रांनो। हा क्षण अनुभवाला खूप मजा येते। कसा काढतला आता सांगते बघा मित्रांनो कसा असता पोया माव बघू शकतास। एवढी पोरांनी मेहनत घेतली ना दोन तास जवळ जवळ, आणि आता मध खाऊची मजा वेगळीच आहे जंगलात येऊन। कधी अनुभवलाच काय तुम्ही असा जंगलात येऊन माव खाऊची? अजून वरती माव असा आता कसा काढतलो ह्यो विचार आमका चाललो हा।
मा भारी था मन दादाजी खाक भाई लागता ताकत नाही शरीर का पोरांचा ताकत नाही रो का लाव कुलपलाव कुलपलाव नाने टोपलो उतरे इतको थांब लाव की काय ना गाओक टीवी बारकी बघा मित्रांनो कसा भाव पडता कुलप तयार केलं त्याच्यात गेलं आम्ही का ह्या अनुगुण भांडा त्यामुळे आमचे वांदे झाले कसं काठीन काढूचं लागतं बघा आतमध्ये काठी घालू मध्ये एवढा टेस्टी आ तुम्ही खाल असलं चक्क चक्क व्हाल एवढा टेस्टी आ रानटी मेवा झाला वाटतं इतक्यात होतं जंगलात मस्तच लागला दाजी आणि निलू बसून खाता आम हो मध पोयाम हो फाती तिकडे अजून आकडे बघतो देखा खूप टेस्टी लागला दोन तास वावरल्यावर मित्रांनो एवढा आपल्या मध भेटला बघू शकतात कसा आम्ही काढलं केवढं मोठं झाडात होल पाडलं चार पाच वर्षात होतो म्हणून खूपच कमी भेटली मस्त होता मध जवळजवळ मित्रांनो दोन तास वावरल्यावर आमका मध भेटला तर खूपच मेहनत घेतली या पोरांनी तर व्हिडिओ आवडली असा तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आता भेटूया नेक्स्ट पुढच्या ब्लॉगमध्ये आता ही व्हिडिओ इथेच एंड करूया मित्रांनो लाईक नक्की करा.